पनाशाई तुमचे सगळे स्वागत आहे माझ्या न्यू व्हिडिओत. तर मी आज आलेलो आहे बाहेर. तर मी आहे ना माझ्या स्कूलच्या इथे बाहेर आलेलो आहे, कारण की आहे ना हे माझं एक्झाम होती, त्याचं मला थोडंसं काहीतरी सबमिट पण करायचं होतं एक्झामचं. तर टीचर बोललेली कर, तर पप्पा गेले आज. तर आताच पनाशच्या स्कूलचं सबमिशनचं काम झालेलं आहे. तर आता नेक्स्ट पुढे मी चाललेली आहे थोडं, आता माझ्या घरातच लग्नाचा प्रोग्राम आहे, माझ्या छोट्या दिरांचं लग्न आहे, तर त्यासाठी सगळी धावपळ चालू आहे माझी. आता छोट्या बाबूला पण सांभाळायचं, त्यात कपड्यांची शॉपिंग, परत मग पुढे काय ज्वेलरी वगैरे बघू आता नेक्स्ट पुढे कसं काय होईल. हळूहळू मी तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवेन आज की आज काय शॉपिंग करणार आहे मी आणि पुढे काय काय खरेदी करणार आहे. तसेच लग्नाचे हळदीचे ब्लॉग्स पण येतील आता नेक्स्ट पुढे, तर तुम्ही कनेक्टेड राहा. ठीक आहे, मी आता नेक्स्ट पुढे काय होईल ते दाखवेन तुम्हाला. आता मी पुढे आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त मस्त इथे आहे हे सगळे. तर अजून मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवीन. तर आता मी थोडीशी शॉपिंग करणार आहे, शॉपिंग करताना पण तुम्हाला दाखवीनच मी. तर आपण भेटूया पुढे. तर आता आम्ही आलो आहोत मेन मार्केटमध्ये. एवढ्या वेगवेगळ्या व्हरायटीचे शरारे आणि साड्या बघितल्यानंतर कोणता घ्यावा ह्याचं कन्फ्युजन तर होणारच ना, पण कोणता तरी एक चॉईस तर करावाच लागेल मला. मी ठाण्याला आहोत, मार्केटमध्ये फिरतोय सध्या. बघू शकता तुम्ही इथे खूप कपड्यांची दुकानं आहेत. तर आता बघू इथेच काहीतरी मी थोडंफार पसंत करीन. तसे माझी लग्नाची शॉपिंग झालेली आहे, हळदीसाठी उठण्यासाठी काहीतरी बघायचा विचार आहे आज माझा. तर आम्ही सकाळी लवकरच आज पनाशच्या स्कूलचं सबमिशन होतं म्हणून लवकर निघालेलो. तर काय खाऊन निघालो नाही घरातून, आता काहीतरी पहिले खाऊन घेऊ मग त्यानंतर बघू पुढे कसं काय शॉपिंगचं. ठीक आहे गाईज, मी आता आलेलो आहे मम्मीचं थोडे सामान घ्यायला. तर माझ्या आहे ना म्हणजे आहे ना माझे पप्पा आहे छोटे ते सगळ्यापेक्षा. तर आहे ना त्यांचे पप्पा आहेत ना ते आहेत ना ते त्यांचे लग्न आहे, त्याच्यामुळे मम्मी आहे ना मम्मी तर कपडे घेते. तर आता आलेलो आहेत आम्ही इथे साडी घ्यायला. तर फायनली एका शॉपमध्ये मी खूप वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस बघितले. तर मी एका फंक्शनसाठी ड्रेस चॉईस केला आहे आणि एका फंक्शनसाठी साडी. तर बघूया कुठल्या फंक्शनला काय घालायचं ते तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये कळेलच. तर शॉपवाले बोलत होते पलाझोची स्टाईल आता आउटडेटेड झाली आहे, हे आता काहीतरी नवीन आलं आहे घरारा म्हणून, पण हे मी नाही घेतलं, मला हे नाही एवढं आवडलं. इथे मी कपडे चॉईस करत असताना पनाशने मला शूट केलं आहे, कॅमेरा खूप चांगला हँडल करता येतो त्याला. 10-15 ड्रेस बघितल्यानंतर कुठे जाऊन एक ड्रेस चॉईस केला, शॉपिंग म्हणजे एक टास्क आहे. गाईस मी बघू शकता किती साडी इथे भरलेले आहेत, साडी पण आहेतच नाही इथे, इथे फक्त सजा. ओके, पप्पा आणि मम्मी काठी बोलत आहे, तर तुम्ही हे बघू शकता किती साड्या आहेत इथे. बॅक साईडला पण आहेत सगळीकडे साड्याच आहेत. आणि गाईस इथे इथे काही दुसरं मला गेलं, पण इथे वेगवेगळ्या ड्रेसचे पॅटर्न्स लावलेले आहेत, त्याच्यामुळे कोणत्या प्रकारचा ड्रेस घ्यायचा आहे हे जरा चॉईस करायला हेल्प झाली मला. फायनली सगळी शॉपिंग झाल्यानंतर मी चहा घेतला. मी चहा नाही घेतला तर मला काही सुचत नाही. तुमच्यामध्ये पण असे कितीतरी जण असतील ज्यांना चहा घेतल्याशिवाय काही सुचत नाही. पनाश आता कोल्ड्रिंक पितोय आणि आता काय करेल बघा तुम्ही, याला माहीत नाही मी याची शूट करते, नंतर व्हिडिओ बघितल्यावर बोलेल मला तो. थंडीचा सीझन आहे ना, मार्केटला खूप मस्त स्ट्रॉबेरी भेटली, तुम्हाला पण भेटली तर तुम्ही नक्की घ्या आणि खा. आपण ह्याच्यावर पण कोणती तरी रेसिपी लवकरच बनवूया. सनसेट झालेला आहे, पूर्ण दिवस हा शॉपिंगमध्ये असाच गेला. आता वे टू होम. आम्ही आमच्या घराकडे जाताना अशी ग्रीनरी लागते आणि आम्ही जिथे राहतो ना तर त्या गावा आम्ही गावात राहतो, तर गाव ते ठाणे सिटी याच्यामधलं अंतर फक्त 15 मिनटं आहे, त्याच्यामुळे आम्ही गावातली लाईफ पण एन्जॉय करतो आणि शहरातली लाईफ पण एक्सपिरियन्स करतो.
म्हणजे मी मला स्वतःला खूप लकी समजते की मी अशा ठिकाणी राहते. तर घरी जात असताना असे जंगलाच्या साईडला किंवा रस्त्यांच्या कडेला अशा छोट्या छोट्या वस्त्या वसलेल्या आहेत, तर ते बघायला खूप छान वाटतं. चला तर मग इथेच आपल्या व्लॉगचा एंड करूया. भेटूया आपण नवीन व्लॉगमध्ये, नवीन नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.